मतदार संघासाठी जिल्हा प्रशासनाकडनं जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. 28 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे 350 कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले आहेत. शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. परभणीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये थेट लढत होतीये, मात्र वंचित आघाडीच्या कामगिरीकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. सकाळी 8 वाजता आम्ही सुरुवात करणार आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण ट्रेनिंग जे आहे सकाळी आणि सकाळी 6-7 वाजताच्या सर्वांना आतमध्ये अलॉट करण्यात आले. यांना पण पॉलिटिकल एजंटला पण आम्ही 7 वाजता आतमध्ये अलॉट करून त्यांना बसून 8 वाजता सुरू करणार. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेटच्या आणि पोस्टल बॅलेटच्या मतमोजणी पण 8 वाजता सुरू होतील आणि EVMच्या 8:30 सुरू होतील. आणि आमच्याकडे 29 फेऱ्या होणार, 3 ACमध्ये 29 फेऱ्या आहे. जोपर्यंत तो संपत नाही आमच्या फायनल निकाल होत नाही. त्यानंतर आम्ही रॅन्डम पद्धतीने 5 VV पॅडच्या चिठ्ठी काढून त्या VV पॅडच्या मतमोजणी एक एकच वेळेला करणार.